चिंचखर ग्राम पंचायत निवडणुकीत गावदेवी ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांना आता गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे समोर आलेले आहे। वाडा तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील 15 ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून तालुक्यातील नावाजलेली ग्रामपंचायत चिंचखर येथील निवडणूक आता रंगतदार ठरणार आहे। गेल्या काही वर्षांमध्ये चिंचखर ग्रामपंचायत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात माजी पंचायत समिती उपसभापती मंगेश पाटील यांचा मोलाचा वाटा असून आता निवडणुकीत गावाच्या विकासासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भुईर हे एकत्र आल्याने गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक व बहुजन समाजातील मंडळी यांचा ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे। की बाबासाहेबांची आठवण करणारे अनेक राजकीय नेते आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळी पाहिलेले आहे। मंगेश पाटील हा सुखादुखामध्ये धावणारा माणूस आहे आणि माझं वैयक्तिक सांगायचं अडकमोल परिवाराशी गेल्या 25-30 वर्षापासून त्यांची आमची नाळ जुळलेली आहे। आमच्या काही अत्यंत महत्वाच्या घरगुती अडचणीमध्ये सुद्धा मंगेश पाटील उभा राहिलेला आहे। अर्ध्या रात्रीला जागणारा माणूस म्हणजे मंगेश पाटील। अगदी सांगायची गोष्ट तर TDC बँकेसारख्या प्रतिष्ठित बँकेमध्ये नोकरी लागणे हे दुरापास्त असताना मंगेश पाटील, भगीरथ भोईर, श्रीकांत भोईर अशी जी काही माणसं होती या माणसांच्या कृपाप्रसादाने माझं पोरग रोजीरोटीला लागलेलं आहे आणि म्हणून केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे। आणि म्हणून मी म्हणे की येत्या 18 डिसेंबर 2022 रोजी होणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये गावदेवी ग्राम विकास पॅनल चिंचखर म्हणजे अर्थात मंगेश पाटील आणि त्याच्या नेतृत्वाखाली नवीन पिढी तयार होत आहे, नेतृत्वाची दुसरी तिसरी फळी तयार होते, यांच्यावर पुन्हा एकदा आपण विश्वास टाकू। आणि तुम्हाला माहितच आहे चिंचखर गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं, ते दुर्भिक्ष सुद्धा आता जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे। फक्त एकदा आपली सर्वांची साथ झाली की केंद्रीय मंत्री पंचायतराज मिनिस्टर कपिलदादा पाटील आणि आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणजे सरकारही मंगेश पाटील यांच्या सोबतीला आहे आणि मग अशा प्रकारे आपल्या गावच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। थोड्या दिवसांमध्ये अगदी लोक्याच्या तलावावरून आपल्याकडे पाणी योजना मंजूर होईल आणि जोपर्यंत मंगेश पाटील आहे सरकार आहे म्हणजे कामाची वर्कआउट ज्याला म्हणतो तीही निघालेली आहे। म्हणजे थोड्या दिवसात आपल्या गावाचा आमचा काही नाही आता आपल्या डोक्यावरचा हल्ला आता काही घ्यायची गरज नाही, आपल्या घराघरामध्ये नळ येतील असं आश्वासन मंगेश पाटील यांच्या पॅनलच्या वतीनं आम्ही देतोय आणि त्यासाठी आपली सर्वांची त्यांना साथ हवी आहे। आणि मग म्हणून आता या 18 डिसेंबर 2022 रोजीच्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत चिंचखर निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा चिंचखर गाव आदर्श गाव विकासाचं एक नवीन मॉडेल चिंचखर गाव हे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण सर्वांनी चिंतामणी मयुरेश्वर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि त्याच्या साक्षीने त्याच्या मंदिरामध्ये आपण उभे राहिलेलो आहोत आणि गणपती बाप्पाला साक्षी ठेवून आपण सर्वांनी एक अभिवचन घ्यायचं, एक संकल्प करायचा आहे की आपलं मत विकासाला, आपलं मत विकासाला। विकास कोण करतोय त्याच्यासाठी आम्ही सबका साथ आणि सबका विकास हे जे ब्रीदवाक्य आहे हे ब्रीदवाक्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे मंगेश पाटीलने त्याच्या परीने गावचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। राजकीय जीवनामध्ये भाऊ टीका टिप्पणी होतच राहते, किंबहुना मी सांगेन राजकीय जीवनामध्ये जेवढी टीका होईल जेवढे टीकाकार आपलं टीका करतील तेवढं समजायचं का आपलं काम योग्य दिशेने चाललेलं आहे। आणि टीका त्यांच्यावरच होते जे सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात, जे सतत चांगलं कार्य करतात त्यांच्यावर टीका होत राहते। टीका आपल्या गावातला जसं आपण म्हणतो की देशाची भावी पिढी तरुण आहे तसं या गावाचं भविष्य कोण असेल ती तरुण पिढी सगळी याची आहे। ही कुठेतरी गटातटामध्ये जर विभागली जात असेल तर ते नको होतं। गावाचं सर्व गाव आपलं संघटित असतं, बाबासाहेबांनी सांगितलेले संघटित व्हा आणि संघर्ष करा, मग सगळेच जण म्हणून संघटित होऊन आपली पाणी योजना आहे त्याच्यामध्ये संघर्ष करावा लागणार आहे आणि सगळे म्हणून आपण संघर्ष केला असता, परंतु कुठेतरी हट्टा करायची भूमिका आम्हाला ते मान्यच नाही आणि मग त्याच्यामुळं आता माझा भाऊ तटस्थ राहिलेला आहे। म्हणून माझी भूमिका वेगळी आहे। मंगेश पाटलांची मतभेद झाले आणि तुम्ही बघितलं की त्यांच्या विरोधामध्ये देखील मी होतो, परंतु जेव्हा गावाच्या विकासाचा प्रश्न आहे तो कपिल पाटलांनीच आम्हाला एकत्र बसवलं। कपिल पटेल साहेब जे आज केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी आणि त्यांच्या भाषणामध्ये देखील त्यांनी सांगितलं का गावाचा विकास करायचा तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि हीच भूमिका ठेवून आपण प्रस्ताव ठेवला होता, परंतु तो अमान्य झाला। त्यांना दुर्दैवाची गोष्ट आहे, लढावं लागतंय। तेव्हा सगळ्यांनी मला माझी विनंती आहे कुठेही मतभेद
किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या कामाच्या जोरावर आपल्याला लोकांपुढे जायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वात बरोबरीने प्रयत्न करा. घोडा मैदान लांब जवळ आहे. जे काय की आपल्याला थोड्या दिवसात 19 तारखेला चित्र स्पष्ट होईल तेव्हा संयम देऊन शांततेने कुठेही गालबोट लागेल गावाच्या लौकिकाला अशी घटना कुठेही न घडता सगळ्यांनी बरोबरीने प्रयत्न करा. सगळ्यांना सुयश चिंतितो. मी एक अतिशय छोटा सर्वसामान्य घरातला मुलगा आहे परंतु आपल्या समोर बोलतोय. मला बोलणं उचित पण नाही तरी मी देखील आश्वासन देतोय की आपण जे बोलला होता की काही दिवसांमध्ये आपण पाण्याची योजना ही कार्यान्वित करू. मी तुम्हाला सांगतोय 18 डिसेंबर 2022 रोजी आचारसंहिता संपल्यानंतर सॉरी 20 डिसेंबर 2022 रोजी आचारसंहितेनंतर आपण 25 तारखेपर्यंत आपल्या देशाचे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब आणि मी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना या ठिकाणी याच भूमीवरती याच गावात बोलवून आपण 25 तारखेपर्यंत या वॉटर सप्लायचं योजनेचं भूमिपूजन 100% करून त्या तिथे आणि हे